पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात अशा शांत नेत्यांच्या रांगेत काँग्रेसला मिळालेला आक्रमक चेहरा म्हणजे नाना फाल्गुनराव पटोले। 2017 मध्ये भाजपचे खासदार असलेले नाना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते। गसगशीत बहुमत असलेल्या मोदींविरोधात बोलण्याचं धाडस भाजपमध्ये कोणाचंच नव्हतं, पण नानांनी भीड ठेवली नाही। त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापवलं आणि देशभरात चर्चेत आले। मोदींना विरोध करत थेट खासदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपमधून बाहेर पडले। खरं तर नाना पटोले यांच्यासाठी ही कृती म्हणजे राजकीय आत्महत्या ठरली असती। नागपूरमध्ये लोकसभेला त्यांचा पराभव झाल्यानंतर तर नानांचं राजकारण संपलंच यावर मोहर लागली। भाजपनेही त्यांना घरी बसवण्याचा चंगच बांधला, पण साकोली मतदारसंघ नानांच्या पाठीशी होता। भाजपच्या परिणय फुके यांना पराभूत करून ते विजयी झाले। संपले संपले म्हटले जाणारे नाना महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर थेट विधानसभा अध्यक्ष बनले आणि तिथूनही काही दिवसातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले। अशा या नाना पटोले यांचं राजकीय प्रभाव क्षेत्र असलेल्या साकोली विधानसभा मतदारसंघात यंदा काय होणार, नानांची जादू यंदाही चालणार का, हेच पाहूया लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या स्पेशल सिरीज मध्ये। भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखानी आणि लाखांदूर या 3 तालुक्यांचा मिळून साकोली विधानसभा मतदारसंघ तयार झाला। 2009 पर्यंत साकोली आणि लाखांदूर हे दोन्ही वेगळे मतदारसंघ होते। यात लाखांदूरवर भाजपचा वरचष्मा होता। 1980 मध्ये इथं पक्ष नवीन असूनही भाजपनं दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली। 1985, 1990 आणि 1995 मध्ये तर आमदारही निवडून आणले। अशा मतदारसंघात पटोले यांनी 1995 मध्येच अपक्ष उडी घेतली, पण 19,000 मतं घेत ते चौथ्या क्रमांकावर राहिले। 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसचं तिकीट खेचून आणलं आणि 16,000 मताधिक्यानं निवडूनही आले। 2004 मध्ये नाना पटोले यांचं लीड तब्बल 41,000 होतं। 2008 मध्ये नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नसल्याचं म्हणत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। त्यांनी ओबीसी छावा संघटनेच्या माध्यमातून राजकारण सुरू ठेवलं। 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली, त्यात तब्बल 2,37,000 मतं घेतली। पटोले यांच्या सगळ्या उठाठेवीमागे मतदारसंघाचंही राजकारण होतंच। त्यावेळी मतदारसंघाची पुनर्रचना होऊन नानांचा लाखांदूर मतदारसंघ साकोलीला जोडला। इथं काँग्रेसचे सेवक वाघाळे आमदार होते। वाघाळे यांनीच नानांना कधी काळी पहिल्यांदा आमदार होण्यासाठी मदत केली होती। वाघाळे यांना डावलून काँग्रेस आपल्याला साकोलीचं तिकीट देणार नाही याचा अंदाज त्यांना होताच। तर लोकसभा निवडणूक त्यांची विधानसभेची लिटमस टेस्ट होती। मतदारसंघ बदलल्यानं काय समीकरणं बदलली आहेत, साकोलीमधील किती जनमत आपल्या बाजूनं याचा अंदाज त्यांना घ्यायचा होता। भाजपकडेही उमेदवारी मागायची झाल्यास त्यांना हे आकडे उपयोगाचे ठरणार होते। जुलै 2009 मध्ये नानांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपने त्यांना साकोलीतून रिंगणात उतरवलं। तब्बल 62,000 मताधिक्यानं त्यांनी वाघाळे यांचा पराभव केला। नाना पटोले यांना 1,22,000 तर सेवक वाघाळे यांना 59,000 मतं मिळाली। मतदारसंघ बदलल्यानंतरही सलग तिसऱ्या निवडणुकीत पटोले यांचं लीड वाढलं, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला। 2014 मध्ये भाजपनं त्यांना भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली। त्यावेळी राष्ट्रवादीच्या हेवीवेट प्रफुल्ल पटेल यांचा 1,50,000 मतांनी पराभव करत नाना खासदार झाले। त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत नानांनी साकोलीमधून त्यांचे विश्वासू काशीवर लहानू यांना भाजपच्या तिकीटावर निवडून आणलं। दिल्लीच्या राजकारणात गेलेले नाना आता स्थिरावले असं वाटत असतानाच डिसेंबर 2017 त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या देवधोरणांवर नाराज होत जहरी टीका केली। शेतकरी आणि इतर मागासवर्गांच्या प्रश्नांवर खासदारकीचा आणि भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला। काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली। तसंच 2019 मध्ये साकोली मतदारसंघातून त्यांना आमदारकीचं तिकीटही मिळालं। त्यावेळी सेवक वाघाळे यांनी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली, तर भाजपनं पटोले यांना इंगा दाखवायचाच असा पण करून नागपूरच्या परिणय फुके यांना नानांविरोधात उभा केलं। खरं तर फुके हे त्यावेळी भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार होते, इथले पालकमंत्रीही होते। सुरुवातीला फुके विरुद्ध पटोले यांच्या लढतीला स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा रंग मिळाला, पण फुके यांनी फडणवीसांच्या मदतीने वातावरण फिरवलं। त्यात वाघाळे जे मतं घेतील ती पटोले यांनाच मिळणारी होती असा अंदाज होता, पण निकालात पटोले 6,000 मतांनी विजयी झाले।
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदारसंघातून पटोले यांनी निवडणूक लढवावी अशी हायकमांडची इच्छा होती, पण त्यांनी प्रशांत पडोळे यांना उमेदवारी मिळवून दिली, ज्या पडोळे यांचं 2014 विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालं होतं। ते भाजपची अजस्र यंत्रणा सुनील मेंढे प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यांना कशी काय मात देऊ शकतील असा प्रश्न विचारला जाऊ लागला। नाना पटोले भाजपला मदत करत आहेत असा आरोप करत वाघा यांनीही दुसऱ्यांदा काँग्रेसचा हात सोडला, पण पटोलेंनी पडोळे यांना निवडून आणलंच। साकोलीमधून पडोळेंना 27,000 मताधिक्य मिळालं। आताच्या घडीला भंडाऱ्याचा खासदार काँग्रेसचा, साकोलीचा आमदार काँग्रेसचा, साकोली मतदारसंघातील पंचायत समिती बहुतांश ग्रामपंचायती काँग्रेसकडेच आहेत। थोडक्यात साकोलीसह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात पटोले यांनी राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले। अशा मतदारसंघात सध्या भाजपची उमेदवारीसाठीची शोध मोहीम सुरू आहे। भाजपने नुकतंच परिणय फुके यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेवर पाठवले, त्यामुळं साकोलीतून स्थानिकच उमेदवार दिला जाईल असे संकेत आहेत, कारण स्थानिक उमेदवारच पटोले यांना तुल्यबळ लढत देऊ शकतो असं भाजप नेते पदाधिकाऱ्यांना वाटत असावं। आत्ताच्या स्थितीमध्ये भाजपकडे इच्छुकांची लांबलचक यादी आहे, पण पटोले यांचं राजकीय वर्चस्व मोडीत काढण्याइतका प्रभावी नेता भाजपला अद्याप गवसलेला नाहीये। मतदारसंघातील जातीय समीकरणही महत्वाची ठरतात। इथला कुणबी समाज नाना पटोले आणि काँग्रेस सोबत असतो, तर तेली समाज भाजप सोबत असतो असा अंदाज आहे। तेली समाजाचे जवळपास 40,000 मत आहेत, त्यामुळं तेली समाजातील नेते ब्रह्मानंद करंजेकर यांचे चिरंजीव आणि वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष सोमदत्त करंजेकर हे भाजपकडून इच्छुक आहेत। त्यांनी मतदारसंघात विविध बैठीगाठींचे कार्यक्रम आखत तयारीही सुरू केली, पण ते पटोले यांना कितपत फायदे होऊ शकतील याबाबत भाजपच्याच मनात शंका आहे। शेवटी कोणीच नाही सापडलं तर सेवक वाघा यांना पक्षात घेऊन त्यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते असा एक पर्याय असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात। साकोली मतदारसंघात एकूण लोकसंख्येपैकी 48% मतदार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत। सिंचन व्यवस्था ही गोष्ट मतदारसंघाच्या दृष्टीनं महत्वाची आहे। मतदारसंघातील तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल असल्यानं उद्योगाचं फारसं अस्तित्व नाहीये। राष्ट्रीय महामार्ग तसेच लगतच असलेलं नागझिरा अभयारण्य पर्यटन क्षेत्र यामुळे इथं सुरुवातीपासूनच वन्यप्रेमी आणि पर्यटकांची गर्दी दिसून येते। मात्र आज पर्यटन वाढलं असलं तरी स्थानिकांना पाहिजे त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत। प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय महामार्गाजवळ बेल प्रकल्प आणला। या प्रकल्पासाठी भूमिपूजन होऊन हजारो हेक्टर जमीन अधिग्रहित झालेली आहे, मात्र अजूनही प्रकल्प सुरू नाही आहे, त्यामुळे स्थानिक संतप्त असून जमीन परत देण्याची मागणी करत आहेत। असे हाय प्रोफाईल मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार याकडे फक्त विदर्भाचंच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष लागले। तर मंडळी, साकोली विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी इथून कोण इच्छुक आहेत? नाना पटोले आपला मतदारसंघ पुन्हा राखणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।